आता पुढची बातमी शौविक चक्रवर्ती आणि मिरांडा यांची सध्या एनसीबीकडून चौकशी केली जाते आहे। आताच्या घटनेची मोठी बातमी ताब्यात घेण्यात आले मात्र अद्याप अटक झालेली नाही अशी माहिती आहे। आताची मोठी बातमी शौविक चक्रवर्ती आणि मिरांडा यांची चौकशी सुरू आहे। शौविक आणि मिरांडा दोघेही एनसीबीच्या ताब्यात आहेत, दोघांना अद्याप अटक नाही। आताच्या ह्या क्षणाची मोठी बातमी आपण पाहतो, शौविक चक्रवर्ती आणि मिरांडा यांची चौकशी सुरू आहे। शौविक आणि मिरांडा हे दोघेही एनसीबीच्या ताब्यात आहेत। शैलेश तवटे आपले प्रतिनिधी आपल्या सोबत फोनलाइनवरून जोडले गेलेत। शैलेश, शौविक आणि मिरांडा हे दोघेही एनसीबीच्या ताब्यात आहेत, पुढे काय काय होऊ शकतं, सध्याचा एकूण काय तपशील आहे? नक्कीच ज्ञानेश्वर, मागील 2 तासापूर्वी शौविक आणि सॅम्युअल मिरांडा या दोघांनाही एनसीबीने आपल्या कार्यालयात घेऊन गेलेले आहेत आणि तिथे त्याची चौकशी आहे। सकाळपासून शौविक म्हणजे रिया चक्रवर्ती आणि सॅम्युअल मिरांडा यांच्या घरी एनसीबीने छापे टाकले आणि त्यानंतर त्याच्या घरी 3-3.5 तास त्यांची चौकशी झाली आणि त्यानंतर शौविकच्या म्हणजे रिया चक्रवर्तीच्या घरी ज्यावेळी पोलीस एनसीबी गेले तिथून शौविक चक्रवर्तीला त्यांनी ताब्यात घेतलं आणि त्याच्याकडून काही लॅपटॉप आणि काही मोबाईल देखील हस्तगत केलेले जप्त केलेले आहेत आणि त्यानंतर त्याची पुढील चौकशीसाठी त्यांना कार्यालयात घेऊन गेलेले आहेत। सॅम्युअल मिरांडा याचं देखील अशाच पद्धतीची चौकशी सध्या सुरू आहे आणि अद्यापही यामधून अजून काय उलगडे होत आहेत त्या संदर्भात अधिक माहिती समजू शकली नाही, पण दोघांची चौकशी सुरू आहे। जोपर्यंत चौकशी पूर्ण झाल्यानंतर काय नेमकं खरंच या दोघांपैकी किंवा दोघांनाही अटक एनसीबी करते का हे देखील पाहणं महत्वाचं आहे, कारण एनसीबीने यापूर्वी देखील काही जणांना ताब्यात घेतलं होतं आणि काही लोकांना अटक देखील केलेली आहे आणि त्या अटकेच्या माध्यमातून ज्या जैद म्हणून त्या एका व्यक्तीला त्यांनी पकडले जो ड्रग सप्लायर आहे आणि त्याच्या संपर्कात शौविक असल्याचं स्पष्ट झालेलं आहे। काही व्हॉट्सअप चॅटिंग आहे किंवा सीडीआर रिपोर्ट देखील त्याच्या सीडीआर रिपोर्ट देखील मिळालेले आहेत आणि त्यानुसार ही एनसीबी जी आहे त्याचा पुढील तपास करत आहे। आता त्यामध्ये ड्रग सप्लाय करणारा हा जैद जो आहे तो देखील मोठ्या प्रमाणात मुंबईमध्ये ड्रग सप्लाय करतो आणि त्याच्या माध्यमातून ह्या दोघांचं कॉन्टॅक्ट जे आलेलं आहे त्यामध्ये अजून कोणाचं कॉन्टॅक्ट येतंय का हे देखील पाहणं महत्वाचं असणार आहे। त्याची चौकशी सध्या आता एनसीबीच्या कार्यालयामध्ये सध्या सुरू आहे, पुढे काय होतंय हे आपल्याला पुढच्या तपास जो जसा जसा होतोय कोणाकोणाला अजून यामध्ये ताब्यात घेतायत का किंवा यांना अटक करतायत का हे पाहणं महत्वाचं असणार आहे। ज्ञानेश्वर, वेळोवेळी अपडेट तुमच्याकडून घेत राहू, धन्यवाद शैलेश दिलेल्या संपूर्ण माहितीसाठी।